राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभाशीर्वादानं शुभ प्रेरणेनं आज आपल्या गावामध्ये पालखी सोहळा निमित्त आहे. राघवेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्तानं बऱ्याच वर्षापासून आपण हा सत्संग सोहळा करत आहोत. पण काही कारणास्तव एक दिवसाचा हा सत्संग सोहळा ठेवला. इतर प्रत्येकाला इच्छा असते 5 दिवस 7 दिवस हा कथा आनंद प्रत्येकानं घ्यावं. परंतु सर्व महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. बाबाजींचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे. सद्गुरु जनार्दन स्वामींचा आपल्या गावावरती आशीर्वाद आहे. चिचुंडीवरती नाही सर्व पंचकृषीवरती सद्गुरु जनार्दन स्वामींचा आशीर्वाद असल्यामुळं हा मेळा आपल्याला या ठिकाणी दर्शन द्यायला संत महात्म्यांचा आलेला आहे. प्रथम या ठिकाणी पंचदश नामजुने आखाड्याचे सेक्रेटरी पद्मानंद सरस्वतीजी महाराजांचा पंटाळ्याच्या गजरात स्वागत करूया. घाटावर प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो. प्रत्येक ठिकाणी घाटावर आरती होत होती. आमच्या गोदावरीच्या घाटावर अजूनही आरती होत नाही. किती आम्ही अजून मागं आहोत. गंगेच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी लाखो लोक स्नानासाठी आले होते. आमच्या गंगेला अजूनही आम्ही म्हणतो नाही आम्हाला कोरा नाही. कसं करावं तुम्हाला म्हणता गंगा पूजनाला का आरत्या घेऊन गेलो नाही. आता एक घटना आहे सांगायला काही हरकत नाही. मागेही सांगितले की बाबाजींच्या विधीमध्ये किती महत्व आहे. मी प्रत्येक ठिकाणी सांगेल. जो अनुभव आहे तो सांगितलाच पाहिजे. कधी कधी असं होतं की नाही सांगितल्यानंतर मग माणसाला कुठेतरी अडकत की बाबाजी अजूनही आहे. ज्याच्या अंतकरणात बाबाजी बसले आहे, ज्याच्या अंतकरणात बाबाजींची विधी आहे, ज्याच्या अंतकरणात बाबाजींचं नाव आहे आणि ज्याच्या अंतकरणात बाबाजींचं तंतोतंत आणि आचरणाबद्ध जर कार्य आहे तर त्याच्यासाठी सद्गुरु जनार्दन स्वामी आजही आहे. यात कुठलाही संशय नाहीये. आजही आहे. वायगावच्या आश्रम मध्ये एक माता आहे. झोप येत नाहीये. काही दिवस झोप येत नाही. बाबाजींचं भस्म लावलं. जागा सोडून जाणार. जागा घर विकून जाणार. शेती विकून जाणार. सद्गुरु जनार्दन स्वामींच्या आश्रमात यायला सुरुवात केली. विधीला सुरुवात केली आणि सद्गुरु जनार्दन स्वामींच्या दर्शनाची आस लागली. दर्शनावा तरी म्हणा माझ्या लाभे बाबाजी तुमचं दर्शन झालं पाहिजे. कधी कधी वाटते आस लागलीच पाहिजे. कधी भेटाल म्हणू देत नाही. कारण वेळ खूप झाला. समोर प्रसादाचा सुगंध सर्वांपर्यंत येतोय. पण काय सांगणार. एकदा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला फुलं आणायचे सांगितले पूजेसाठी. फुलं घेऊन ये अर्जुना. अर्जुन निघाले. जिथं सुंदर असं वन होत त्या अंजनी मातेच्या वनामध्ये सुंदर असं भजन करणारे हनुमंतराय सुंदर भजनामध्ये रंगून गेले होते. श्रीराम जय राम जय राम जय जय राम जय जय राम एकदम गुंग झालेले होते. अर्जुन आले. पटापटा फुलं तोडायला सुरुवात केली. तेवढ्यात हनुमंतांसाठी हनुमंतराय म्हणतात अरे बाबा कोण आहेस. सांगितलं मी अर्जुन आहे. मग फुलं देवाला पूजायला चालल्यात. विचारावं अजिबात नाही. विचारायचं काही काम. पण फुलं तोडायचं तर विचारायचं कशाला.
म्हणजे भक्त बनायचा आहेस तू. त्यांनी सांगितलं मी भगवान श्रीकृष्णाचा भक्त आणि त्यांच्यासाठी. मग घेऊन जा घेऊन जा, काय अडचण नाही. म्हणे का बरं असं म्हणतात घेऊन जा. म्हणे मला माहिती तो कोण आहे. लक्षात आलं, तुझा मालकच दही चोरत आहे, दूध चोरत आहे, तू फुलं चोरतो, त्यात काय विशेष आहे. पण म्हणताय अर्जुनाला हनुमंतराय विनोद करताय. विनोदाची भाषा आहे भक्ता आणि भगवंतामध्ये. त्याच वेळेस अर्जुनानं विचार केला की अरे माझ्या भगवंताला तू चोर म्हणतोस, मग तुझ्या भगवंतामध्ये असं बाणामधून लगेच सेतू बनवायला का हरकत होते. एवढ्या वानरांना का थकवलं असेल. तुझ्या बाणात एवढी शक्ती नव्हती की जेणेकरून माझ्या प्रभू रामचंद्राच्या जर बाणामध्ये एवढी शक्ती होती तर मग का बाणानं सेतू बांधला नाही. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू बांधतोस सेतू. म्हणे हो आत्ता मी सेतू बाणाने सेतू बांधतोस, पण ह्या सेतूला पाडून दाखवायचं आहे. त्यांनी सांगितलं बस काही हरकत नाही. अर्जुन आले, बाणानं खूप अतिशय बाण मारले आणि सेतू बांधला गेला. जर हा सेतू तर पाडला, त्याच वेळेस हनुमंतराय सांगताय की बाबा माझ्या प्रभून जो दगडाचा सेतू बनवला त्याच्यावर राम नाम अंकित होत, त्यावेळी सर्व वानर सर्व गेले. राम नाम आम्ही तुझ्यातून फक्त एक वानर जरी माझ्या रामाचं गेलं तर मी तुझा सेतू काय करेल, खरा ठरेल. लक्षात घ्या. हनुमंतांना असं रूप धारण केलं, असं रूप धारण केलं, एक एक रोमामध्ये एक एक डोंगर बसले उभे दगड. हनुमंत वज्ररूप झाले. आणि त्याच वेळेस अर्जुनाने डोळे झाकले की हा याचा पाय जरी पडला तर माझा सेतू. हनुमंतानं फक्त पाय ठेवला, सेतू पडून गेला. अर्जुनानं नमस्कार केला की देवा हनुमंता सांगितलं की जर तुझ्याकडून सेतू पडला तर मी अग्नीमध्ये दहन करेल, माझं अग्नी पेटवा. अग्नी पेटवला गेला. हनुमंताच्या डोळ्यात पाणी आलं की कृष्णा अरे मी चाष्टा करायला गेलो होतो, तुझा भक्त आज मात्र अग्नीमध्ये प्रवेश करत आहे. माझी परीक्षा घेऊ नकोस. हनुमंताने हात मारली ब्राह्मणाच्या रूपामध्ये. कृष्ण ब्राह्मणाच्या रूपात हजर झाला. सुंदर कथा आहे, पुढे आपल्याला एवढं सांगायला वेळ नाही. हजर झाल्यानंतर सांगितलं बाबा जा. आता भगवंत हनुमंतानं बोलवलं होत कि बाबा हे याला वाचव. आता त्यावेळेस कृष्ण म्हणतो काय आहे, कशासाठी एवढं म्हटलं पेटवलं, काही स्वयंपाक करायचं का. अर्जुनाने स्वयंपाक नाही, स्वयंपाक करणारच त्याच्यात जाणार आहे. अर्जुनाने हात जोडले, देवा ब्राह्मण देवता सांग मी क्षत्रिय आहे, मी त्याची आन घेतलेली आहे की जर माझ्या हनुमंताकडून शेतू मोडला तर मी स्वतःच दहन करून टाकी. मी आता दहन करतोय. अरे हो क्षत्रियानं आन घेतली, तू गेलाच पाहिजे. हनुमंतही राहिला, अजून मात्र रॉकेल टाकतोय. कृष्णा माघार घे बाबा, असं करू नकोस. असं म्हणल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं परत एकदा सांगितलं, बाबा तू शपथ घेतलेली आहे, सेतू मोडलेला आहे, पाहिला कोणी. म्हणे हनुमंताने, तिसरा कोणीतरी पाहिजे. आता मात्र परत सेतू बनवायचा आहे. परत हनुमान त्या ठिकाणी अर्जुनानं सेतू बनवला. हनुमंताने परत रूप धारण केलं. हनुमंतानं भगवंताचं स्मरण केलं, माझ्या अर्जुनाच्या थोड्याशा परीक्षेसाठी मी काहीतरी मोडून टाकलं, देवा आता असं होऊ देऊ नको. देवानं वज्ररूप पाहिलं आणि देव सुद्धा ब्राह्मणाच्या रूपातून कासव झाला, सेतू खाली बसला. आणि त्यावेळेस स्वतः हनुमंत निघून गेले. देवाला अरे माझं ब्राह्मण कुठं, ब्राह्मण कासव होऊन सेतू झेलत होता भक्तासाठी. किती विशेष असेल. मग देव पुढाले सांगितलं, अर्जुना आता मात्र तुला जे पाहिजे असेल ते माग. हनुमंत सांगितलं, त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतो आता नाही, ज्यावेळेस मागायचे त्यावेळेस. ज्यावेळेस महाभारत होत आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आता जा मागण्यासाठी, मी नाही एकटा जाणार, तुम्ही माझ्यासाठी चला.
दोघं आले आणि सांगितलं अर्जुना आता बोल काय मागायचं आहे. म्हणजे त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाच्या ध्वजावर बसायचं आहे तुम्ही, कारण माझ्या अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी कपिध्वज नावाचा हा रथ, आज त्याचं कपिध्वज नावाचा हा रथ राहील आणि त्या रथावर बसून भगवंतांनी सांगितलं मी माझ्या प्रभू रामचंद्राचं चरण सोडून मी पुढे येत नाही. म्हणजे मग यायचं असेल अहो माझ्या चरणापाशी नाही माझ्या पार इथं येऊन बसा पण या हनुमंतराय. हनुमंतान सांगितलं तसं मी येणार नाही, कथा करत असेल तर मी येतो. त्याच वेळेस अर्जुनाला जरी मोह झाला असेल पण त्या अर्जुनाचा मोह नष्ट होण्यासाठी नाही, फक्त प्रत्यक्ष आज ध्वजावर माझा हनुमंत बसला त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली. हे लक्षात, गीता जर सांगितली असेल एवढी मोठी कथा सांगितली पण याच्यातून निघणार काय, याच्यातून एकच निघणार की जेणेकरून आपण बाबाजीचे भक्त आहोत त्या आईनं विधी केली आणि विचार केला बाबाजी मला भेटावं. रात्री 12:30 टाइम होता, 11-12 वाजून गेला होता आणि 12 दरवाजा ठोकला गेला आणि दरवाजा बाबाने उघडला त्याच वेळेस दुसरे तिसरे कोणी नसून राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी समोर उभा होते आणि भस्म देत होते. आजही आमचे बाबाजी आहे, बाबाजी खरंच गेलेले. त्यांना भस्म दिला तो भस्म आजही त्यांच्याकडे आहे. काय एवढं सांगावं लागतं की आज आम्हाला तसं जुनागडला जायचं आहे आणि रात्रीतून निघायचं आहे, तरी पण आजचा कार्यक्रम घेतला असल्यामुळं ओंकारेश्वर उज्जैन करून इथं आलो. बाबाजींची या ठिकाणी सुंदर असा पालखी सोहळा निघाला, कितीतरी दुरहून बाबाजींना आज निर्वत काही कलश त्या ठिकाणी होते, त्या कळसाचं आपण पूजन करायला पाहिजे होतं ते राहून गेलं. आणि माऊली जरी आम्ही तिथून रथ तुम्ही बसवत केला होता पण आम्ही विष्णुगिरी बाबाला म्हणलं विष्णुगिरी बाबा आज जनार्दन स्वामींच्या पाठीमागे आपल्याला पायी पायी चालायचं आहे. आता पायी कशासाठी चालायचं, पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण भारतभर जनार्दनमय आपल्याला करायचं आहे, आज आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. त्यांना त्याच वेळेस म्हणलं आज एक गावात पालखी नाही, आज गावात गावात पालखी राहील, एक गावात संत नाही गावात गावात संत जातील, आता एक गावात बाबाजींची पालखी मिळणार नाही, एक गावात कुठल्या नाही बाबाजींचे गावात गावात मंदिर होतील. आता बाबाजींचं कार्य आम्ही पूर्णपणे संत महात्मे कार्या क्षेत्रामध्ये नेण्याचा आम्ही आता प्रयत्न करा. आता मात्र थांबणार नाही आणि थांबायचंच नाही. आता आता काही झालं तर सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पालखीच्या पाठीमागे चालून आज महाराष्ट्रात ताऱ्या कोपऱ्यात जाऊन सद्गुरु जनार्दन स्वामींनी किती त्याग केला असेल, सद्गुरु जनार्दन स्वामींनी जीवनामध्ये एक एक आश्रम कसं बनवलं असेल, सद्गुरु जनार्दन स्वामींनी एका कार्यामध्ये आपलं जीवन किती खर्च केलं असेल त्याची जाणीव त्या भक्तांना आणि बाबाजींच्या शिष्यांना झालीच पाहिजे. ती बसून राहिली नाही पाहिजे, खरंच बसून नाही राहिली पाहिजे, जेणेकरून सद्गुरु जनार्दन स्वामींचं कार्य करायचं असेल. महाराष्ट्र ही मेळ रवायची असेल तर विरक्तांसाठी त्यागी लोकांसाठी आचार विचार घेऊन चालणारे संस्कृती आणि परंपरा आणि भारताविषयी असलेली मातेविषयी आणि महाराष्ट्राच्या या छत्रपती असलेली निष्ठा घेऊन चालणाऱ्यांनी हे काम करायला काहीच हरकत नाही. त्याने सुरुवात केली पाहिजे. आड जर कोणी आलं तर त्याला आडं पाडलं पाहिजे, सरळ जर कोणी आलं तर त्याला साष्टांग दंडवत केला पाहिजे. आणि म्हणून इथून पुढं अंतकरणात सद्गुरु जनार्दन स्वामी घेऊन जर आजही ते भेटत असेल, आजही आमचे सर्व आखाड्याचे महात्मा लोक ज्यांना बाबाजी पाहिले नाही ज्यांनी सद्गुरु जनार्दन स्वामी अनुभवले नाही त्यांना सद्गुरु जनार्दन स्वामी हात मारताय बाबा कुठं चाललात या, मीही तोच आहे जो तुमच्यात आहे तो माझ्यात आहे, माझं हृदय सद्गुरु त्याने तारीला हा संसार पारू म्हणून विशेष आदान करू. बाबा प्रत्येकाच्या हृदयात हेच आहे माझे सद्गुरु आहे म्हणून जनार्दनाचे वाद करी आम्ही जनार्दन.
परंपरा आहे, फार थोर परंपरा आहे बाबा. करवायचं असेल तर नवीन मुलांमध्ये, तरुण पिढीमध्ये हे पेरल्याच गेलं पाहिजे. अरे बाबांनो, एक जो मानत नाही देवाला आणि भगवंताचं नामस्मरण अयोध्येमध्ये करतोय, भगवंताचा अखंड श्रीराम जयराम जे जे घोष करतोय, एक नंतर आमची झोप मोडताय, त्याने सांगितलं तुझी झोप मोडते असेल ना तर माझा राम सर्वांचं काम आणि सर्वांना देणार आहे. त्यांनी सांगितलं तुझा राम जर या माझ्या जंगलात जर मला खायला देईल तर तुझा राम आहे, नाहीतर मी तुझा राम मारणार नाही, तुलाही मारल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणल्यानंतर तो जंगलात गेला, झाडावर बसला. झाडावर बसल्यानंतर बंजारी समाजाचे लोक आले, तिथे भंडारा केला. भंडारा केल्यानंतर त्या डबा भरला, डब्या भरल्यानंतर काही डाकू आले, पळून गेले, डबे तसेच राहिले. आणि त्यानंतर झाडावर बसल्याने पाहिलं का रे डबे तर इथं आलेले आहे, पण डाकू तिथं आल्यानंतर डाकूने सांगितलंय एकाने डबा खाऊ नका, याच्यात कदाचित आपल्याला मारण्यासाठी समोरच्याने विष टाकलं असेल, खायचा नाही. त्यानंतर नाही खायचं म्हटल्यानंतर मग ठेवलं कोणी हा डबा, शोध घ्या. टाकलं कोणी विष, शोध घ्या. त्याच वेळेस जो कोणी या ठिकाणी विष टाकून गेला असेल, ज्यांनी कोणी डबा ठेवला असेल, तर दीक्षा क्षणी त्याला गोळी घातली असेल. असं म्हणल्यानंतर वरचं थरथर कापायला लागलं. वरचं थरथर कापल्यानंतर सांगितलं अरे हा सापडला सापडला, त्याला गोळी मारू नका, खाली घ्या म्हणे. खाली घ्या म्हणल्यानंतर खाऊन दाखव. त्याने सांगितलं अरे देवा, मी ठरवलं होतं जंगलात कोण खायला देणार, आणि तू मात्र इथं खायला दिलं, परंतु नाही खाल्लं तर तोला सुद्धा आहे. आता मी खातो, खाल्ल्यानंतर मेला नाही, मेल्यानंतर विच मेल्या न मिळ त्याला विचारलं दाखवणे का रे तू विष खाल्लं नाही, म्हणे अजिबात खाल्लं नाही, मी फक्त एक जण राम 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 मंदिरात म्हणत होता, त्याला विचारलं तुझा राम खायला देईल, त्याने मला खरंच तुमच्याकडून खाऊ घातलं, नाही खाल्लं तर तोला देईन म्हणलं. याच्यापासून मला किती मोठी प्रचिती आली. त्या साधूकडं नमस्कार करायला जायचं, डाकूने सांगितलं आमचे शस्त्रास्त्र इथं ठेवायचे. आता शस्त्र ठेवले, शास्त्र करणार, शास्त्र हातात धरणार, आणि त्या साधूचा अनुग्रह घेणार, आणि राम मंदिरात राम 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 म्हणून आयुष्य पाहणार. जर संतांच्या संगती मनोमार्ग गती अकाळवा श्रीपती येणे पंते, फक्त काही क्षण जर संतांच्या संगतीत येऊन डाकू जर राम नाम घेऊ शकतो, तर आमचे चिचुंडीतले भक्त, चितुंडीतल्या माता भगिनी, चितुंडीतले सर्व भक्तजन जर बाबाजींची कुटिया जिथे आहे, बाबाजींचा आशीर्वाद ज्यांच्या ठिकाणी आहे, आणि एवढं मोठं प्रभू रामचंद्राने पदस्पर्शानं पावन झालेलं रागेश्वर मंदिर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या हातानं प्रतिष्ठित जिथं झालंय, ते सगळ्यात मोठं क्षेत्र आहे, सर्वात मोठं तीर्थ आहे, आणि सर्वात मोठं हे ज्योतिर्लिंग आहे. म्हणून काहीच कमी समजू नका. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी समर्पित करून, संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करून आलेल्या भाई भक्तांच्या सर्वांना अंतकरणातून ओम नमो नारायण, जय जनार्दन, जय बाबाजी करून ही सेवा या ठिकाणी थांबूया. सर्व